नमस्कार बालमित्रांनो अशा छान सुंदर निसर्गातल्या वातावरणात आपल्याला किती छान वाटतं निसर्ग असा शांत निवांत असेल तर आपलं मनही प्रसन्न असतं परंतु आपणही त्याचा दुरुपयोग करतो आणि मा आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे दुरुपयोगामुळे अनेक मानवनिर्मित संकट आपण ओढवून घेतलेली आहेत परंतु मानवनिर्मित संकटांप्रमाणेच जेव्हा निसर्गामध्ये निसर्गाकडून काही घटना गट, घडतात आणि मानवावर एक आपत्ती मानवावर निसर्गावर एक आपत्ती ओढवून येते आपत्ती म्हणजे एक महाभयंकर संकट की ज्या संकटामुळे पर्यावरणाचे मानवाचे मानवी संपत्तीचे गुरांचे शेतीचे अतोनात नुकसान होते तर अशी नैसर्गिक आपत्ती कोण कोणत्या ते आपण पाहून पाहूया आज जसे की आपण ऐकतो कुठेतरी दूर भूकंप घडला भूकंपामुळे घरे कोसळली जनजीवन विस्कळीत झाले कुठे पूर आला कुठे वीज कोसळली वीज कोसळून काही गुरे मेली काही माणसांचा मृत्यू झाला जसे आणि पर्यटनाला गेलेल्या व्यक्तींचा कुठेतरी कडे कोसळले दरड कोसळली त्याच्यामुळे गावाच्या गावे जमीन दोस्त झाली वाहने वाहने नाबूद झाली तर ह्या ही अशी जी संकटे आहेत जसं की खूप खूप प्रचंड पाऊस पडला आणि त्याच्यामुळे गावाच्या गावे वाहून गेली किंवा मोठ्या गारा पडल्या गारपीट झाली त्याच्यामुळे शेतांचे पिकांचे नुकसान झाले मालमत्तेचे नुकसान झाले किंवा आपल्याकडे तसं तर ज्वालामुखीचे प्रकार नाही पण आपण टी व्हीवर पाहतो की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळपासचे शहर नष्ट झाले मानवांना स्थलांतरित करण्यात आले अशा व आणि समुद्रकिनाऱ्यावरील जी शहरे असतात गावे असतात तिथेच सुनामीच्या लाटा आल्या तीथुन, 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 तर तिथून तिथून तिथे जवळ असणारी वाहने किंवा शहरे गावे नष्ट झाली तिथे कसे नुकसान झाले ह्या गोष्टी आपण बातम्यांमध्ये इतरांच्या तोंडून ऐकत असतो किंवा काही गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो तर ह्या नेम ह्या आपत्ती नेमक्या काय आहेत निसर्गात ह्या आपत्ती आपण समजून घेऊ शकत नाही की ह्या केव्हा येतील किंवा आता ह्या या तारखेला येतील येतीलच असे पण नाही तर आपल्याला यांच्याविषयी काही कल्पना नसते परंतु ह्या जेव्हा आपत्ती येतात तर त्यासाठी वारंवार ज्या ठिकाणी येऊ शकतात त्या ठिकाणी आपण कशी तयारी केली पाहिजे कसं प्रिपरेशन केलं पाहिजे त्यासाठी किंवा ती आपत्ती आल्यानंतर आपण त्याला कसं तोंड दिलं पाहिजे न घाबरता इतरांची मदत स्वतःची मदत कशी केली पाहिजे आणि या आपत्तीतून आपण स्वतःला वाचून इतरांना मदत करून कसं बाहेर आलं पाहिजे किंवा ह्या संकटातून बाहेर आल्यानंतर कसं व्यवस्थापन केलं पाहिजे तर याच्यासाठी तयार असणं महत्वाचं आहे तर याविषयी आपण अधिक जाणून घेऊया नैसर्गिक आपत्ती या पाठामध्ये